फोर तरा जे काही प्रॅक्टिकल एक्सरसाइज राहिलेले आहेत त्यामध्ये इमेस्क्युलेशन आणि हायब्रिडेशन टेक्निक जे काय होत्या ते कंप्लीट करणार आहेत. तीन एक्सरसाइज राहिलेले आहेत ते, त्यानंतर जे काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे हेट्रोसिस वरती एक प्रॉब्लेम आहे, बाकीचे जे काय अनालिसिस आहेत ते आपण बघणार आहोत. तेवढं तुमचं सिलेबस बाकी आहे, ठीक आहे. प्रॅक्टिकलचा थेरीचा तुमचा सिलेबस झालेला आहे. सो टुडे वी विल सी एक्सरसाइज नंबर फोर, इमेस्कलेशन एंड हायब्रिडेशन टेक्निक इन सनफ्लावर, ठीक है. सनफ्लावर बॉटनिकल नेम हेलियांथस एनस. तुम्हाला हे जे काय आहेत टोटल एक्सरसाइज, ठीक आहे, हायब्रिडेशन टेक्निक आणि इमेस्कलेशन टेक्निक जे काय आहेत, ठीक आहे. इन शॉर्ट सगळ्याच की पॉइंट जेवढे आहेत तेवढेच फक्त लक्षात ठेवायचे, तेवढेच तुम्हाला फक्त विचारले जातील आणि तेवढेच तुम्ही एक्झाम मध्ये लिहायला लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यातले तुम्ही फक्त हायलाइट करतो तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत प्रत्येक क्रॉप मध्ये, जे काही एमएसक्युलेशन हायब्रिडेशन टेक्निक आहे तेवढी फक्त तुम्हाला इथे हायलाइट करतो, ठीक आहे. बॉटनिकल नेम, फॅमिली, जीनस, स्पेसिस, क्रोमोझोम नंबर हे जवळपास तुम्ही बऱ्यापैकी प्रत्येक एक्सरसाइज प्रत्येक कोर्स मध्ये ब्रीडिंगच्या तुम्हाला हे येणारच आहे. त्याचबरोबर बाकीचे काही ॲग्रोनॉमी आहे त्यामध्ये ते काही बॉटनिकल नेम, फॅमिली, जीनस, स्पेसिस हे आहेतच, ठीक आहे. वारंवार ते सांगण्याची काही गरज नाही. जे काही सनफ्लावर आहे हे डिप्लॉइड स्पेसिस आहे, एवढं लक्षात ठेवा, डिप्लॉइड स्पेसिस आहे. जसं की क्रोमोझोम नंबर 34 आहे, ठीक आहे. ऑइल क्रॉप आहे, ठीक आहे. जे काही एनी नेटिव्ह प्लेस आहे ते मेनली इन US, अमेरिका, ठीक आहे. जे काही वाईल्ड रिलेटिव्ह आहेत त्यामध्ये हेलेंथस, डिकॅपिटुलस, रिजिड्स, नंतर जे काही स्पेसिस त्यामध्ये आहेत त्यामध्ये ॲनस स्पेसिस आहे, लेंटिक्युलॅरिस आहे आणि जिगरीज, ओके. आता स्पेसिफिक जो काही त्याची फ्लॉवरिंग बघितलं तर जो काही इन्फ्लोरस असतो सनफ्लॉवरचा त्याला आपण म्हणतो हेड किंवा कॅपिटुलम, ठीक आहे. इन्फ्लोरस बघितलंय, सनफ्लॉवर, सूर्यफूल बघितलेच, बऱ्याच जणांनी बघितलं असेल. पिवळ्या कलरची फुलं असतात, दोन प्रकारची त्याला फुलं असतात, रे फ्लोरेट आणि डिस्फ्लोरेट, ठीक आहे. आणि जे काही सीड्स तयार होतं ज्या पॅनिकल बाकीच्या मध्ये असतं तसं जो काही इन्फ्लोरन्स असतो तो असतो कॅपिटलम किंवा हेड म्हणलं जातं, ठीक आहे. तर त्यामध्ये अजून महत्वाचे आहेत की जे काही फ्लॉवर्स असतात त्यामध्ये दोन टाईपचे फ्लॉवर असतात, ठीक आहे. जे काही आउटर होल असते त्याला म्हणतो आपण रे फ्लोरेट, ठीक आहे. जे की इनफर्टाईल फ्लॉवर्स असतात ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सीड सेटिंग होत नाही, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण रे फ्लोरेट. जे इनर जे काय फ्लॉवर्स असतात, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डिस्क फ्लोरेट, ओके. जे की अरेंज असतात एक कॉन्सन्ट्रेट रिंग्स मध्ये, ठीक आहे, असं गोलाकार रिंग, एक कंटिन्यू असे गोलाकार गोलाकार रिंग मध्ये असे आतमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले असतात. असे जे काय फ्लॉवर्स असतात ते असतात डिस्क फ्लॉवर, ओके. हे दोन प्रकारचे फ्लॉवर्स या सनफ्लॉवर मध्ये आहेत. सो इच डिस्क फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ अ शार्प पॉइंटेड चाफी ब्रॅक्ट, त्यामध्ये ब्रॅक्ट असते, अँड बेसल इन्फेरियर ओरी, त्यामध्ये जे फ्लॉवर असतात त्यांचे बेसमेंटला ते ओरीला बेसमेंटला ओरी असते, प्रत्येक फ्लॉवरला ओरी असते. जेवढे काही फ्लॉवर्स आहेत आतमध्ये डिस्क फ्लोरेट मध्ये तेवढ्या सगळ्या ओरीज असतात, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक ओरीमध्ये एक सिंगल सीड तयार होतात, ठीक आहे. त्यामध्ये दोन पेपर्स असतात, पेपर स्केल्स त्याला आपण म्हणतो सेपल्स असंही म्हटलं जातं, ठीक आहे. सो इच डिस्क फ्लोरेट कन्सिस्ट ऑफ अ टू पेपर्स, ओके, दॅट इज मॉडिफाईड सेपल्स, देन अ टॅब्युलर कलर ऑफ 5 पेटल्स विच आर युनायटेड एक्सेप्ट फॉर द टिप्स. जे काय कोरल असतात त्या 5 असतात पेटल, जे की युनायटेड असतात आणि टिप्सला त्या ओपन असतात, फक्त टिपचा पोर्शन तो ओपन असतो, ठीक आहे. आणि त्यामध्ये जे काय अँथर्स असतात ते असतात 5 अँथर असतात जे की युनायटेड असतात आणि ते प्रत्येक सिंगल फिलामेंटने सेपरेट फिलामेंटने ते बेस बेस जे काय कोरल ट्यूबला आहे ते अटॅच असतात, ठीक आहे. आणि ते त्यानंतर त्याची अँथर, सो इनसाइड द अँथर ट्यूब देअर इज अ स्टाईल, अँथरच्या आतमध्ये त्या 5 जे अँथर असतात युनाइट त्याच्या आतमध्ये स्टाईल प्रेझेंट असतो स्टिग्माचा, ठीक आहे. आणि त्याच्या वरती अँथरच्या बाहेर स्टिग्मा ही प्रेझेंट असते, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं
त्याचं फ्लॉवरचं स्ट्रक्चर असतं. आता इमॅस्क्युलेशन करताना आपल्याला काय करावं लागतं, जसं ती कॉन्सन्ट्रेट रिंग्स ज्या असतात ठीक आहे, त्या मिडल पोर्शन पासून ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होते ठीक आहे. तर मिडल पोर्शन पासून आपल्याला इमॅस्क्युलेट करण्यासाठी त्याला दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे हँड इमॅस्क्युलेशन, दुसरी मेथड आहे केमिकल ऍप्लिकेशन. बट हँड इमॅस्क्युलेशन मध्ये कसं काय केलं जातं, तर डायरेक्ट जे बेसमेंट पासून जो काही सेंट्रल पॉइंट आहे कॉन्सन्ट्रेट रिंगचा आतमधली एकदम रिंग, तिथे ते फ्लॉवर जे कॅडिस फ्लॉरेट आहेत ते पहिल्यांदा मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात आणि त्यानंतर ते आउटर पेरिफेरीला ते मॅच्युरिटी त्याची प्रोसिड होत जाते ठीक आहे. तर दररोज जे काय दोन तीन रिंग होतात त्या सगळ्या रिंग्स वरचे जे काय स्टिग्माज असतात जे की अँथरच्या वरती आलेले असतात, स्टिग्माज फिदरी स्टिग्माज असतात, ते विथ द हेल्प ऑफ फोर्सेप ते काढून टाकले जातात, इझिली रिमूव्ह केली जातात ठीक आहे. पण प्रत्येक दिवशी प्रत्येक सकाळ संध्याकाळी त्यावरती त्या पद्धतीने हे इमॅस्क्युलेशन केलं जातं. सायमल्टेनियसली पॉलिनेशन पण त्याच मोमेंटला इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर केलं जातं अदर पॅरेंटचं ठीक आहे. तर ही झाली इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन टेक्निक इन पर्टिक्युलर दिस सनफ्लॉवर. त्यामध्ये अजून बघूया आपण दिस द रिसेप्टिव्ह सर्फेस ऑफ स्टिग्मा रिमेन्स इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द बर्ड स्टेज देन द एचिनी ऑर ऑफ द फ्रूट ऑफ द सनफ्लावर कन्सिस्ट ऑफ सीड ऑफन कॉल्ड एज अ कर्नियल. द अदरिंग पेरिकार्प इज युजली कॉल्ड एज अ हल. जो काय वरचं कोरिंग असतं त्याला हल आपण म्हणतो ठीक आहे. जो आउटर साईडचा पेरिकार्प असतो त्याला आपण हल म्हणतो सीडच्या. सो द सीड कन्सिस्ट ऑफ सीड कोट एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. सो मेजर पार्ट ऑफ द एम्ब्रियो इज इन द फॉर्म ऑफ कॉटिलेडॉन्स. सो सिम्पली क्रॉसिंग टेक्निक दिस सनफ्लावर इज हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मेनली थ्रू इन्सेक्ट अँड लाइट गेली. So sunflower is a cross pollinated crop. Screen diste ka sagena. Awaaz yete aiku sagena. Awaaz yete ka. ब्रेक होतोय आवाज माझा. आवाज येते सर, आवाज येते मेसेज करा ठीक आहे. स्क्रीन दिसते क्लिअर ठीक आहे. लाईट गेली त्यामुळे ते जर नेट बंद पडलं ठीक आहे. तर सनफ्लावर हे हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे आणि जे काही क्रॉस पॉलिनेशन होतं थ्रू विंड आणि इन्सेक्ट ओके. तर जे काय फ्लॉवर ओपनिंग आहे ठीक आहे, जी काय ओपनिंग आहे फ्लॉवरची ही हेडच्या सेंट्रल पॉइंट पासून ही चालू होते आणि ती पेरिफेरीकडे ती प्रोसीड व्हायला लागते. मधून मध्ये फ्लॉवर फ्लॉवरिंग होतं आणि त्यानंतर ते बाजूचे बाजूचे फ्लॉवर हे प्रोसीड होतात फ्लॉवरिंग साठी ठीक आहे. आणि जे काय टोटल ब्लूमिंग असतं त्याचं ते विदिन 5 to 10 days कव्हर होत जातं डिपेंडिंग अपॉन साईज अँड सीझन. जर मोठं फ्लॉवर असेल तर त्याला जास्त वेळ लागणार, लहान असेल तर ते कमी टाइममध्ये ते प्रोसिड पूर्णपणे टोटल 100% ब्लूमिंग तिथे होतं. आणि सीझन मध्ये म्हटलं तर इन द केस ऑफ समर सीझन ह्याचं जे काय फ्लॉवरिंग आहे हे फास्ट होतं, इन विंटर सीझन जे काय फ्लॉवरिंग आहे एकदम स्लो होतं ठीक आहे. आणि जे फ्लॉवर ओपनिंग आहे ज्याला की आपण अँथेसिस म्हणतो, ओपनिंग ऑफ फ्लॉवर इज नोन एज अँथेसिस. अँथेसिस ऑकर्स बिटवीन 5 to 8 AM ओके. सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत अँथेसिस होत असतं. मग अँथेसिस म्हणजे काय, तर फ्लॉवर ओपन होतं आणि सायमल्टेनियसली जे काय अँथर्स असतात ते प्रोस्ट्रूड होत असतात. म्हणजे अँथर्स त्या अँथर्स मधून पोलन ग्रेन्स हे प्रोस्ट्रूड होत असतात, ते सकाळी 5 ते 8 च्या दरम्यान होत असतं. सो द पोलन ग्रेन्स व्हायबिलिटी
लास्ट फॉर 12 आवर्स, ठीक है, जेव्हा ते बाहेर पडतात त्यानंतर ते 12 तास ते व्हायबल राहतात, अँड द स्टिग्मा रिमेन्स रिसेप्टिव्ह फॉर 2 to 3 days, 2 ते 3 दिवस ज्या काही स्टिग्मा असतात त्या रिसेप्टिव्ह राहतात. सो सेल्फिंग इज डन बाय द बॅगिंग ऑफ द हेड, सिम्पली बॅगिंग केलं सेल्फिंग झालं तिथे. सो द बॅगिंग मटेरियल कुड बी अ कॉटन क्लॉथ, टिफनी बॅग्स ऑर पेपर बॅग्स ऑर चीज क्लॉथ बॅग्स ऑर प्लास्टिक नेटिंग. इमेस्क्युलेशन इज डन ऑल्सो एज फॉलोज बाय हँड इमेस्क्युलेशन, विदाउट इमेस्क्युलेशन ऑर केमिकल इंडक्शन ऑफ मेल स्टरिलिटी, ठीक आहे. तर इमेस्क्युलेशन, हँड इमेस्क्युलेशन इज डन बाय सिम्पली इमेस्क्युलेशन बाय इज डन बाय सिम्पली बाय द रिमूव्हिंग द एंथर ट्यूब्स विथ द फोर्सेप्स अर्ली ऑन द मॉर्निंग दॅट द फ्लॉवर ओपन अँड इमेस्क्युलेटेड फ्लॉवर्स आर रिमूव्ह, ठीक आहे. जे काय फ्लॉवर्स आहेत तेवढे इमेस्क्युलेटेड फ्लॉवर्स आहेत तेवढे फक्त तिथे ठेवले जातात, आणि जेवढे काय इमेस्क्युलेटेड फ्लॉवर्स झाले नाहीत तेवढे सगळे काढून टाकले जातात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याची फ्लॉवरिंग इमेस्क्युलेशन हे केलं जातं. आणि विदाउट इमेस्क्युलेशन म्हटलं तर कन्सिडरिंग द हँड इमेस्क्युलेशन टीडीएस, समटाईम्स क्रॉसेस आर मेड विदाउट इमेस्क्युलेशन, हायब्रिड प्लांट्स आर डिस्टिंग्विश फ्रॉम सेल्फ टू वन ऑन द बेसिस ऑफ विगर ऑर द प्रेझन्स ऑफ मार्कर जीन्स. काय केलं जातं, सिम्पली दोन वेगवेगळे पॅरेंट्स एकत्र केले जातात आणि ज्या त्यांच्यामध्ये जे काही क्रॉसिंग झालंय, ठीक आहे, त्याची डायरेक्ट प्रोजेनी सोईंग केली जाते, आणि त्या प्रोजेनी मधून जे काय पॅरेंटल पॅरेंट सारखे दिसणारे जेवढे प्लांट्स आहेत तेवढे रिजेक्ट केले जातात, आणि जेवढे हायब्रिड्स आहेत ते ठेवले जातात. हे असं विदाउट इमेस्क्युलेशन पण हे हायब्रिडेशन प्रोग्राम हा केला जातो. आणि दुसरी एक मेथड आहे ती आहे केमिकल इंडक्शन, ठीक आहे, ऑफ पर्टिक्युलर केमिकल जे काय आहेत ते त्याच्यावरती स्प्रे केलं जातं. जिब्रेलिक ऍसिड जे केमिकल आहे पर्टिक्युलर 0.005% सोल्युशन ते बनवलं जातं, आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं केलं जातं, डायरेक्ट ते स्प्रेइंग केलं जातं त्या हेड्स वरती, ठीक आहे. आणि त्याने काय होतं, जे काय स्टिग्मा आतमध्ये जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते टोटली इनफर्टाईल होऊन जातात, आणि तिथे सायमल्टेनियसली दुसरं कुठलं पोलन ग्रेन्स किंवा दुसऱ्या पॅरेंटचे जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते ट्रान्सफर केले की तिथे हायब्रिडाइज जे काय प्लांट्स साठी ते हायब्रिड नवीन बी तयार केलं जातं, ठीक आहे. तर हे केमिकल इंडक्शन थ्रू मेल स्टरिलिटी ही गेन केली जाते. पॉलिनेशन टेक्निक यामध्ये सिम्पल सांगितलेली पॉलिनेशन, पॉलिनेशन इज कॅरीड आउट बाय द कलेक्टिंग पोलन्स फ्रॉम हेड्स विच आर ऑलरेडी बॅग्ड प्रायर टू द फ्लॉवरिंग. जे काय पोलनग्रेज अगोदर बॅग करून ठेवलेले पॅरेंटचे असेच फक्त जे काय हेड्स आहेत सिलेक्ट केले जात आणि ते ट्रान्सफरसाठी ठेवले जातात. सो पोलन्स कॅन बी कलेक्टेड फ्रॉम फ्लॉवरिंग हेड्स इन टू पेपर बॅग्स. पेपर बॅग्स बाय अ लाईट टॅप ऑफ द हँड ऑन द बॅक ऑफ द हेड. सो पॉलिनेशन इज युजली डन इन द सेम मॉर्निंग ऑफ द इमेस्क्युलेशन. सेम मॉर्निंगलाच पॉलिनेशन सेम त्याच टायमिंगला केलं जातं. आणि पोलन्स कॅन बी अप्लाइड बाय अ स्मॉल पीस ऑफ कॉटन. डायरेक्ट ते पोलन्स काय केले जातात, त्या कागद कापड्यावरती घेतले जातात, त्यावरती रब केले जातात त्या हेडवरती, ठीक आहे, किंवा डायरेक्ट हेअर ब्रशने पण ट्रान्सफर केलं जातं, ठीक आहे. अशा पद्धतीने ते पोलन ड्रेस हे ट्रान्सफर केले जातात. देन ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह, त्यामधले हाय सीड यील्ड, अर्ली मॅच्युरिटी, नंतर लॉजिंग रेझिस्टंट ऑर प्लांट टाइप, देन युनिफॉर्मिटी ऑफ प्लांट टाइप, त्यानंतर हाय ऑइल पर्सेंट, देन टॉलरन्स टू स्ट्रेस कंडिशन, देन रेजिस्टन्स टू बर्ड डॅमेज, देन रेजिस्टंट टू पर्टिक्युलर डिसीजेस. डिसीज इन्क्लूड्स लिप स्पॉट, रस्ट, रूट रॉट अँड डॅम्पिंग ऑफ, देन स्टेम रॉट, देन हेड रॉट, पावडरी मिल्डो, ठीक आहे. तर हे डिसीज रेजिस्टन्स साठी, त्याचबरोबर इन्सेक्ट रेजिस्टन्स साठी हे डॅमेजिंग पेस्टचे आहेत, हेलेथेस जेरा, देन ग्रॉसहॉपर्स आहेत, जॅस्टिस आहेत, लिप इटिंग कॅटरपिलर्स. तर ह्यासाठी हे रेजिस्टन्स डेव्हलप केलं करायचं हे ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या अचीवमेंट्स आहेत त्यामध्ये, पर्टिक्युलर व्हरायटी आहेत ज्या की रिकमेंड केलेल्या आहेत, ओपन पॉलिनेटेड व्हरायटीज किंवा हायब्रिड्स जे काही सनफ्लॉवरमध्ये इव्हॉल्व केलेले आहेत त्यामध्ये व्हरायटी आहेत. मॉडर्न ई सी सिरीज आहे, सूर्या, कोवन 2, हायब्रिड्समध्ये बी एस एच,
बरेचसे आहेत जे की महाराष्ट्र किंवा सगळ्या स्टेट्समध्ये हे डेव्हलप केलेले आहेत. ठीक आहे, ऑल कंटेंट पण आहेत त्यात दिलेले आहेत. बरेचसे ज्या काही इम्प्रूव्ड व्हरायटी आहेत त्यामध्ये काही व्हरायटीज ज्या रेझिस्टन्स आहेत अगेन्स्ट डिसीजेस, काही हाय एंडिंग आहेत, ठीक आहे, काही अर्ली मॅच्युरिंग किंवा ज्यांचं पोटेन्शियल जास्त आहे अशा आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 5, इमेस्कुलेशन अँड हायब्रेशन टेक्निक इन पोटेटो अँड बर्सिन. व्हिडिओ ऑफ आहेत सगळ्यांचे. नेक्स्ट क्रॉप आहे एक्सरसाइज मधलं, त्यामध्ये आहे ग्राउंडनट आणि सिसॅम. सो ग्राउंडनट स्लाइड दिसते का सगळ्यांना? ठीक आहे, नेक्स्ट आहे ग्राउंडनट. फॅमिली लेग्युमिनसी, बॉटनिकल नेम अरेचिस हायपोजिया, कल्टुरी स्पेसिस, डिप्लॉइड स्पेसिस जे काय आहेत आणि टेट्राप्लॉइड स्पेसिस आहेत. डिप्लॉइड टेट्राप्लॉइड काय, कन्सेप्ट काय आहेत माहिती क्लिअर? की पॉलिप्लॉइडी लेवल आहे, लेवल म्हणजे हॅप्लॉइड आहेत, डिप्लॉइड आहेत, टेट्राप्लॉइड आहेत, एक्झाप्लॉइड काय आहेत, तर ते वेगवेगळ्या. जसा क्रोमोझोमचा सेट आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम सेट्स ज्याचे जसे आहेत डबल ट्रिपल त्याप्रमाणे हे स्पेसिस आहेत. डिप्लॉइड म्हणजे जिथे दोन क्रोमोझोम सेट्स असतात, क्रोमोझोमचे दोन सेट्स असतात त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड. ट्रिप्लॉइड मध्ये तीन सेट असतात, तसं इतर टेट्राप्लॉइड स्पेसिस जे आहेत त्यामध्ये चार सेट असतात क्रोमोझोमचे. सो 2n जो काही क्रोमोझोम नंबर असतो पेयर्स मधला तो असतो दोन सेटचा जो की 20 आहे. त्यानंतर टेट्राप्लॉइड मध्ये चार सेटचा असतो जो की 40 आहे. डिप्लॉइड स्पेसिस मध्ये जे काय अरेचिस रेपेन्स अँड अरेचिस विलसुकिकार्पा, देन टेट्राप्लॉइड स्पेसिस ज्या काय आहेत त्यामध्ये अरेचिस ग्लॅब्रार्टा बेंथ अँड अरेचिस हायपोजिया, या दोन टेट्राप्लॉइड स्पेसिस आहेत. जी काय कल्टिवेटेड जी काय अरेचिस हायपोजिया आहे स्पेसिस ही ज्याचं हाय यिल्डिंग ऑइल परसेंटेज आहे त्यामुळे ही कल्टिवेट केली जाते, बाकीचे कल्टिवेट जास्त केले जात नाहीत ह्या वाईल्ड रिलेटिव्ह स्पेसिस आहेत. ठीक आहे, आणि ज्या की मोस्टली ज्या आहे बाकीच्या स्पेसिस आहेत त्या ग्रीन मॅन्युअर क्रॉप किंवा ग्राउंड कव्हर साठी किंवा फॉरेस्ट साठी यूज केले जातात. बॉटनिकल डिस्क्रिप्शन, इट इज अ हर्बेसियस अॅन्युअल प्लांट विथ अ सेंट्रल अपराइट स्टेम प्रोड्युसिंग न्युमरस ब्रांचेस हॅविंग डिफरंट हॅबिट ऑफ ग्रोथ, दॅट इज इरेक्ट, सेमी स्प्रेडिंग, स्प्रेडिंग अँड प्रोस्ट्रेट ऑर रनर. ठीक आहे, इरेक्ट म्हणजे ज्या काय उभ्या वाढतात, सेमी स्प्रेडिंग पूर्णपणे उभ्या पण आणि झोपलेले पण नाहीत, अशा निम्म्या स्प्रेडिंग मध्ये पुन्हा स्प्रेडिंग पूर्ण ग्राउंड वरती राहतात. आणि प्रोस्टेट रनर म्हणजे ज्यांच्या वाढ जी काय आहे ते जे काय रनर्स असतात त्या थ्रू पण होते अशा स्पेसिस आहेत. सो द लिव्ज आर पिनेटली कंपाउंड अँड ओल इन शेप बिंग अ लेग्युमिनस रूट नोडल्स आर डेव्हलपिंग ऑन रूट विच हेल्प्स इन
helps to fix atmospheric nitrogen. So an inflorescence, that is auxiliary or condensed cymes, produce catophyllus and its first node, and thus each node has its catophyll, which gives rise to the flowers. So catophyll jika area ste, theek hai, ते जे कॅटाफिल पोजिशन एक आर आणि तिथे फ्लॉवर हे तयार होत असतं. सो द फ्लॉवर्स आर डेव्हलप आयदर अबो ऑर बिलो द ग्राउंड लेवल. दे आर सेसाइल, ऑरेंज टू येलो इन कलर, कम्प्लीट अँड पॅप्युलोनस इन नेचर. ठीक आहे, फ्लॉवर हे कम्प्लीट असतं. ठीक आहे, पूर्णपणे त्यात सगळे पार्ट्स असतात आणि ते सेल्फ पॉलिनेटेड असतं पॅप्युलोनस. सो द करोला इज हॅव्हिंग 5 पेटल्स असतात. That is standard petal, दोन विंग्स आणि दोन किल्स असतात. ठीक आहे, टोटल 5 पेटल्स असतात. सो इट इज प्लेस्ड ऍट द एंड ऑफ लॉन्ग कॅलिक्स टू हॅव्हिंग 5 सेपल्स इन गॅमोसेपलस कंडिशन विथ 5 लोब्स. ठीक आहे, बेसमेंटला ते अटॅच असतात, त्यामुळे ते गॅमोसेपलस. सो आउट ऑफ देम 3 आर युनायटेड इन टू अ बिग स्ट्रक्चर अँड 2 आर लिनियर अँड लॅन्सिओलेट. वेन द फ्लॉवर बर्ड्स आर इन क्लस्टर, the opening of flowers is an acropetal succession. Then stamens are monodelphous and 8 to 10 in number, but only 8 anthers are fertile and 2 anthers remain sterile. However, filaments are free above the bend. Staminate, if present, may be either 1 to 2 in number. ठीक आहे, बाकीचे काही फिलामेंटला बाकीचे सगळे जे काय 8 नंबर मध्ये जेवढे काय स्टराल किंवा फर्टाइल 8 नंबर मध्ये 2 स्टराल जे काय असतात अँथर, त्या फिलामेंटला अटॅच असतात. देन गायनोशियम इज मोनोकार्पेलिली, कार्पेल्स कन्सिस्ट स्टाइल अँड युनिलोक्युलर ओवरी विथ 1 to 3 ओव्हल्स. द स्टिग्मा युजली प्रोट्रूड above the anther level. After fertilization, gynoecium becomes gynophore, having a fertilized ovary at its tip. Gynophore further forms peg, which ground into the soil ovary at its tip. Gynophore further grows into the soil, forms particular pod. ठीक आहे, जेव्हा ती पेग ही सॉइल मध्ये जाते, ठीक आहे, गायनोफोरची, ठीक आहे, गायनोफोर जेव्हा तयार होतो, फॉर्म होतो, तेव्हा ती त्या पर्टिक्युलर गायनोफोर हा पेग मध्ये कन्वर्ट होतो. आणि जो काय पेग सॉइल मध्ये गेल्यानंतर तिथे पर्टिक्युलर पॉड ही डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. इफ पेग विल नॉट रिच टू द सॉइल, फर्टिलाइज्ड एम्ब्रियो गेट्स अबॉर्टेड अँड पेग गेट्स विदर. जर ती सॉइल मध्ये पोहोचली नाही तर तिथे जो का फर्टिलाइज एक झालेला असतो तो अबॉर्ट होतो आणि तिथे पेग ही टोटली खराब होऊन जाते. त्यानंतर ग्राउंडनट इज इसेन्शियली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. ग्राउंडनट हे 100% सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. ठीक आहे, त्यामध्ये क्लिस्टोगॅमस कंडिशन मिळते. क्लिस्टोगॅमस कंडिशन म्हणजे फ्लॉवर अजिबात ओपन होत नाही, सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर पण ते ओपन होत नाही. ठीक आहे, सो फ्लॉवर ओपन अर्ली इन द मॉर्निंग, दॅट इज इन बिटवीन द 6 to 9 AM अँड अँथर्स रेसेस 1 to 2 आवर्स बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स. जेव्हा फ्लॉवर ओपन होतं, ठीक आहे, त्याच्या अगोदर हे जे काही अँथर्स आहेत हे बस्ट होतात. आता फ्लॉवर ओपन होत नाही म्हणतोय आपण, ओपन का होतय तर काही काही कंडिशन आहे फ्लॉवर हे ओपन होत नाही. काय मध्ये ओपन होताना त्याचे जे काही सेपल्स आहेत, पेटल्स आणि सेपल्स, पेटल्स ओपन होतात, सेपल अजिबात आतमधला पार्ट ओपन होत नाही अशा वेळेस. सो नेक्स्ट डे ऑफ फ्लॉवरिंग ऑल द पार्ट्स एक्सेप्ट स्मॉल सेसाइल ओवरी विदर नॉर्मली. The period of flowering lasts for 6 to 8 weeks. Okay. Then hybridization technique. It is done in the late afternoon or evening between 5 to 6 p.m. The flower buds, which will open on the next day morning and is selected for emulsion. जे काय next day morning ला flower open होण्याचे म्हणजे एकदम पूर्णपणे भरलेले असे flower असतील तेवढे फक्त select केले जातात, ते emasculate केले जातात. ठीक आहे, आता ग्राउंड बेसला असल्यामुळे पूर्णपणे झोपूनच किंवा बसूनच पूर्णपणे ते इमॅस्क्युलेट फ्लॉवर केले जातात. ठीक आहे, इमॅस्क्युलेशन करताना जे काय बर्डची साईज असते साधारणतः 4 ते 6 सेंटीमीटर लॉंग आणि कॅलिकची जी काय ट्यूबची लेंथ असते 10 मिलीमीटर लेंथ असते. ठीक आहे,
सो द फ्लावर बर्ड इज जेंटली होल्ड इन द लेफ्ट हैंड एंड विद द हेल्प ऑफ फोर्सेप्स एंड द स्टैंडर्ड पेटल विंग्स एंड किल्स आर ओपन एंड ऑल द एंथर्स आर रिमूव्ड. So the petals are again placed in their original position to serve as a protective covering for the stigma. Hence, bagging may not be done in order to avoid damage to the masculine flower. Even lahan flowers, the flower bagging करण्याची पण काही गरज नाही. आणि ते जे काही anthers असतात ते काही दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकत नाही, त्यामुळे तिथे मेस्कुलेशन केल्यानंतर बॅगिंगची काही आवश्यकता पण नसते. पॉलिनेशन नेक्स्ट डे मॉर्निंगला इन बिटवीन 5 to 8 AM हे पॉलिनेशन केलं जातं. जे काही सिलेक्टेड मेल पॅरेंट आहेत ठीक आहे ते डायरेक्टली कट करून ते पॉलिनेशनला ते यूज केले जातात. पोलंग रेस कलेक्टेड किंवा पोलंग रेस हे पेटरिश मध्ये कलेक्ट करून ते अप्लाय केले जातात स्टिग्मावरती. जे काही इमॅस्क्युलेट स्टिग्मा आहे त्यावरती ते अप्लाय केले जातात आणि त्याला बरोबर प्रॉपरली लेबल केलं जातं, बॅक केलं जातं ठीक आहे. आणि जे काय गायनोफोर जेव्हा ते फर्टिलाइज झाल्यानंतर ते इलॉन्गेटिंग व्हायला सुरुवात होते ठीक आहे. जी काय आरी असते त्याला आपण गायनोफोर म्हणतो. जेव्हा ती वाढायला सुरुवात होते त्याला पेग म्हणतो ठीक आहे. आणि जर ते सॉइल मध्ये गेल्यानंतर त्याचे ते पॉड मध्ये कन्वर्ट होऊन तिथे पॉड डेव्हलपमेंट होऊन जाते आणि त्या गायनोफोरला पण थ्रेडने टॅग केलं जातं. हे बघा फ्लॉवरचं स्ट्रक्चर काय ठीक आहे. जे काय फ्लॉवर आहे ते पहिल्यांदा ओपन करून त्यातले जे काही स्टिग्मा आहेत विथ द हेल्प ऑफ फोर्सेप्स हे रिमूव्ह केले जातात. जे काय हायब्रिडायझेशन प्रोग्राम आहे त्यासाठी जुलै टू मिड ऑगस्ट हा एकदम मोस्ट फेवरेबल पिरियड असतो. जे काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये हाय पॉड यील्ड, देन हाय शिलिंग परसेंटेज अँड हाय ऑइल कंटेंट, देन अर्ली मॅच्युरिटी, त्यानंतर इरेक्ट सेमी इरेक्ट टाईप जे काय ऑब्जेक्टिव्ह असतात, त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स, त्यामध्ये विल्ट, रॉट, लिप स्पॉट दॅट इज अ टिक्का पर्टिक्युलर डिसीज, नंतर बर्ड नेक्रोसिस, नंतर पीनट मोटल व्हायरस दॅट इज रोसेट डिसीज, देन इन्सेक्ट रेजिस्टन्स साठी जॅसिड आफिड ट्रिप्स लिप मायनर हेअर कॅटरपिलर, त्यानंतर टॉलरंट टू पर्टिक्युलर रॉट अँड कोल्ड, सीड डॉर्मसी is essential because non-dormant seeds starts growing. Seed dormancy हा एक महत्वाचा आहे. त्यामध्ये बरेचसे जे काही आता नवीन व्हरायटी आहेत बऱ्यापैकी 7 वर्षापूर्वी की सीड डॉर्मन्सी एक मेन ऑब्जेक्टिव्ह धरून त्या डेव्हलप केलेल्या आहेत. त्यानंतर क्वालिटी इन्क्लूड सीड ऑइल अँड प्रोटीन कंटेंट अँड कंपोजिशन. नॉर्मल रेंज फॉर द ऑइल कंटेंट इज 45 to 55%. नंतर बोल्ड कलर साईज फॉर टेबल पर्पज ऑल्सो ठीक आहे. अचीवमेंट त्यामध्ये इंट्रोडक्शन केलेलं आहे F17103, M13 हे दोन आहेत इंट्रोडक्शन मध्ये. सिलेक्शन मध्ये कोपरगाव नंबर 1, कोपरगावची सिरीज आहे GL24 या सिलेक्शन केलेल्या आहेत. नंतर हायब्रिडेशन पेडिग्री मेथड मध्ये SB11, TG17, TG26, TAG24 फुले उन्हा म्युटेशन ब्रीड थ्रू डेव्हलपमेंट झालेले TMP10, TG1 ठीक आहे म्युटेशन थ्रू. नेक्स्ट जे काही क्रॉप आहेत ते आहे सिसम फॅमिली पेडालियासी कल्टिवेटेड स्पेसिस जी काय डिप्लॉइड आहे सिसम मिनिकम. सिसामम इंडिगो वाइल्ड स्पेसिस जे काय त्यामध्ये सिसामम अँगुस्टरफोलियम, सिसामम रेडिएटम ठीक आहे. जे काय सिसामम आहे हे अॅन्युअल हर्ब पर्टिक्युलर हॅव्हिंग प्रायमरी अँड सेकंडरी ब्रांचेस अँड डीप टॅप रूट सिस्टम. द स्टेम इज ग्रीन अँड अँग्युलर इन शेप. लिव्ज आर ग्रीन अँड सिम्पल. द बेसल लिव्ज आर पेटिओलेट वेट कोरडेट and the upper leaves are narrower, oblong,
लैंसुलेट एंड लिनियर लैंसुलेट फ्लावर्स आर आइदर सॉलिटरी और द क्लस्टर ऑफ टू टू थ्री फ्लावर्स इन लीफ एक्सिल. सीसमचा प्लांट बघितलं असेल बऱ्यापैकी, तर त्यामध्ये जे काय जे काय फ्लावर्स असतात ठीक आहे, तर फ्लॉवर्स हे पर्टिक्युलर जे काय डेव्हलप झाल्यानंतर जे काय सिसममचं जे तयार होतं पॉड ठीक आहे, ते लोब्स मध्ये तयार होतं ठीक आहे, जनरली फाय लोब मध्ये ते तयार होत असत ठीक आहे. सो कॅलिक्स पर्सिशन विथ अ फाय ऑब्लॉंग अँड ट्यूबसन्स लोब्स. सिसमम फ्लॉवर हॅज गॅमा पेटलस ट्यूबुलर कॉरोला. गॅमा पेटल बेसिक बेसिसला हे जे पेटल हे असते युनाइट असतात, डब्ल्यू कोरोला असते विथ फाय लोब्स विच आर युनाइट ऍट द बेस. सो द कोरोला वेरीज फ्रॉम व्हाइट टू पर्पल इन कलर अँड इट्स कवर्ड विथ शॉर्ट हेअर्स. त्यामध्ये चार स्टॅमिन असतात अँड आर ग्रुप इन टू पेअर्स विथ वन पेअर ऑफ स्टॅमिन शॉर्टर दॅन अदर. त्यामध्ये चार पेअर असतात आणि एक स्टॅमिन त्यामध्ये लहान असते. ओरी इज सुपेरियर कॉम्प्रेस्ड more or less rounded and divided by the false septa. Each compartment of ovary contains one to many holes to the central placenta. So ovary forms capsules oblong and short, shortly baked at fertilization, that is apex. After capsules are multicolor, 4 to 8 locules, and seeds are black to brown and in white color also. So flowering occurs in early morning with the anthers beginning to descend around 3 to 4 a.m. shortly before the flower opens. So the stigma becomes receptive with descent and the anthers and the remaining until 8 a.m. cell pollination is due to the pleistogamy. theek hai, tar yamadhe baka je ka opening of flowers aste he sakai early in the morning hote theek hai, je ka flowers astat te anther open zale nantar flower he open hot astat theek hai. आणि स्टिग्मा जी काय रिसेप्टिव्ह असते ही 8 वाजेपर्यंत रिसेप्टिव्ह असते. ह्यामध्ये सेल हे जे काही क्रॉप आहे सिसम हे सेल पॉलिनेटेड क्रॉप आहे. ह्यामध्ये हायब्रिडेशन इमॅस्क्युलेशन जी काही टेक्निक आहे, इमॅस्क्युलेशन जे काय फ्लॉवर बर्ड असतंय हे संध्याकाळच्या वेळेस 4 आसपास हे केलं जातं. सो द कलर ऑफ ट्यूब हे फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघा, फ्लॉवर नीट बघा राईट साईडला जी काही बेसमेंटला आहे प्लॅसेंटा ठीक आहे, त्या प्लॅसेंटाला ओरी आणि ओल्स त्यामध्ये आतमध्ये ठीक आहे, त्यामध्ये प्लॅसेंटा प्रेझेंट असते. जे काय कोरल ट्यूब आहे कोरल ट्यूब त्यामध्ये स्टिग्मा स्टाईल अँथर आणि फिलामेंट हे टोटल असतात. जे अँथर्स असतात त्यामध्ये 3 अँथर एका सेम पोझिशनला असतात आणि 4th अँथर कमी लेवलला असतो स्टिग्मा बेडलला, आणि त्यामध्ये कोरल लोब्स असतात हे ए पार्ट आहेत त्या फ्लॉवरचे. सो सच द कोरल ट्यूब अटॅच टू ओपन अँथर्स मे बी रिमूव्ड बाय द हँड लिव्हिंग द पिस्टिल इंटॅक्ट. सच पिस्टिल नेड्स टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम अनवाइंडिंग पोलन बाय कवरिंग इट विथ द स्मॉल बटर पेपर बॅग्स. सो प्लास्टिक स्ट्रॉ ट्यूब शुड नॉट बी यूज ड्यू टू द पॉसिबिलिटी ऑफ द इंजुरी टू द कार्पेट. काही वेळेस काय केलं जातं जी काही स्टिग्मा आहे त्यामध्ये स्टिग्मा हाय टोटल ही प्लास्टिकची स्ट्रॉ असतो त्यामध्ये टाकून ठेवलं जातं डायरेक्टली मेस्क्युलेशन करण्यासाठी, मेस्क्युलेशन करून कवरिंग करण्यासाठी ते प्लास्टिक स्ट्रॉ ट्यूब मध्ये टाकलं, बऱ्याच वेळेस ते डॅमेज पण होण्याचे शक्यता असते. सो प्रिव्हियसली सेल फ्लॉवर्स विच आर जस्ट मॅच्युअर नीड टू बी यूज फॉर द पॉलिनेशन टू इमॅस्क्युलेटेड बर्ड्स ऑन द नेक्स्ट डे मॉर्निंग. Ripe anthers of such flowers are rubbed over the receptive stigma of the emasculated flowers. So these flowers need to be covered immediately by the butter paper bags in order to avoid sparse natural pollination. So 2 to 3 pollination should be consecutively for the effective fertilization. Though the thing consecutive pollination tala dilin jata main je ka breeding objective hai tyamde acidyl then the more oil content then the महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे यामध्ये सिसम मध्ये शॅटरिंग रेझिस्टन्स व्हरायटी. त्यानंतर अर्ली मॅच्युरिटी जी काय सिसम आहे 3 महिन्यापर्यंत मॅच्युअर होत असतं, त्यामध्ये अर्ली मॅच्युरिटी एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर फोटो अँड थर्मल सेन्सिटिव्ह बऱ्यापैकी जे काय फोटो सेन्सिटिव्ह असतात सिसम, ज्यामुळे हे शॉर्ट डे प्लांट आहे आणि त्याला ऍक्च्युली ऑप्टिमम टेम्परेचर लागत असतं.
डेव्हलपमेंट ऑफ प्लांट आहे फॉर द मोनोक्रॉप एरिया, एकदम कमी जागेमध्ये हे सगळे जास्तीत जास्त प्लांट पॉप्युलेशन बसायला पाहिजे, त्यामध्ये मिक्स क्रॉपला सुटेबल व्हावं आणि इरिगेटिंग क्रॉपिंग सिस्टमला सुटेबल व्हावं, असे एक ऑब्जेक्टिव्ह आहे, ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर टॉलरन्स अँड रेजिस्टन्स टू पर्टिक्युलर डिसीजेस, दॅट इज डॅम्पिंग ऑफ डिसीज, देन फायलॉइड इफ्यूजर विल लिफ कर्स, सम गॉल फ्लाय, बॅक्टेरियल ब्लाइट, रूट अँड स्टेम रॉट अँड लिफ स्पॉट, सर्टन पेस्ट रेजिस्टन्स साठी लिफ रोल, देन लिफ इटिंग कॅटरपिलर, देन टॉलरन्स टू पर्टिक्युलर रॉट, वॉटर लॉगिंग, सॅलिनिटी कंडिशन्स, देन डेव्हलपमेंट ऑफ मेश स्टेरिलिटी फॉर एक्सप्लोरेशन ऑफ अ हायब्रिड विगर, देन क्वालिटी गेन्स हॅविंग बोल्ड साइज अँड लस्ट्रस व्हाइट कलर. सम अचीवमेंट्स for by the pure line selection are D711-1, then Gwalior 5, Gujarat Teal 1, then Kanki White, that is it, Bihar. Then particular mass selection varieties are Hawari, then N58-2, then pedigree selection, that is after hybridization, that is fully Teal 1, KC15, JLT7, JLT26 series. Okay. So today's exercise is completed. Particularly, we have completed groundnut, sunflower, and sesame crop in this exercise. Okay, any questions from this exercise? Question A exercise worthy. That, जी का flower parts है ते, ये flower parts ये dissect करें जैसे या तीन crop मध्ये, ठीक है? अंते तुझे exercise मध्ये लावे जाता, अंत्यास बरोबर तबे suitable माउंटिंग त्या कार्ड शीट वरती करायचे, ते फिगर काढायचे, ठीक आहे. काय क्वेश्चन आहे यावरती? सगळ्यांनी व्हिडिओ बंद करून ठेवल्यात. काय क्वेश्चन? नेक्स्ट एक्सरसाइज घेऊ. नेक्स्ट एक्सरसाइज इमेस्कुलेशन हायब्रिडेशन टेक्निक इन कॅस्टर अँड कॉटन. कॅस्टर फॅमिली इपरबियासी, बॉटनिकल नेम रिसिनस कम्युनिस. मराठी मध्ये काय म्हणतात कॅस्टरला? सांगेल मेसेज करा. कॅस्टरला काय म्हणतात? कॅस्टर ऑइल असत. डिप्लॉयड स्पेसिस आहे रिसिनस कंपनीज. आरण काय? एरंडी म्हणतात. आरण कुठे म्हणतात? सो एरंडी ज्याला आपण म्हणतो कॅस्टर, ठीक आहे. मेन पर्पज फॉर पर्टिक्युलर ऑइल, ऑइल साठी जे काही ऑटो म्हणजे काय गाड्यांमध्ये ऑइल असतं त्याच्या प्रोडक्शन साठी हे महत्वाचं ऑइल सीड क्रॉप आहे, ठीक आहे. जे काही कॅस्टर आहे हे पर्टिक्युलर डिप्लॉयड स्पीसीस मधले रिसिनस कम्युनिस आहे. बेसी फॅमिली कॅस्टर इज मोनोसेस प्लांट, मेल फ्लॉवर्स ऑकर टुवर्ड्स बेस ऑफ इन्फ्लुएन्स, ठीक आहे. त्यामध्ये दोन प्रकारचे फ्लॉवर्स आहेत, ठीक आहे. त्यामध्ये जे काही फ्लॉवर्स असतात त्यामध्ये मेल फ्लॉवर्स असतात ते इन्फ्लुएन्सच्या बेस मध्ये बेसच्या जवळ असतात, ठीक आहे. आणि जे फिमेल फ्लॉवर्स असतात, ठीक आहे, हे इन्फ्लुएन्सच्या एकदम टॉपला असतात, ठीक आहे. अशा दोन पद्धतीचे फ्लॉवर्स आहेत कॅस्टर मध्ये. सो मेल फ्लॉवर्स आर मोनो कॅलमेटियस अँड विथ फाईव्ह पेरेंट लोब विच आर स्कॅल्पॉइड, ठीक आहे. मेल फ्लॉवर्स हॅविंग अ कॅलिक्स मेम्ब्रेन, खाली इथे दाखवलेलं आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर आहेत, ठीक आहे. जे काय इन्फ्लुएन्स असतो त्यामध्ये मेल फ्लॉवर्स हॅविंग अ कॅलिक्स मेम्ब्रेनस स्प्लिटिंग इंटू 3 to 5 वेल्वेट सेगमेंट, स्टॅमेन्स आर 5 इन नंबर्स,
कोनेट एट द बेस एंड रिपीटेडली ब्रांच्ड फिलामेंट्स आर क्राउडेड वेरियसली कोनेट आर इन अ ब्रांचिंग क्लस्टर एंथर सेल्स डिस्टिंक्ट डिस्टेंट एंड सब ग्लोबस एंड डाइवर्जेंट फीमेल फ्लावर्स वाइल दे आर मोनोकैलामिडस विथ अ फाइव सेपलाइट पेरियत ठीक है मेल फ्लावर मध्ये काय असणार आहे जे काय फिलामेंट्स आहेत आणि एंथर्स असणार आहेत ठीक आहे तसेच फिमेल प्लांट मध्ये जे काय सेपलाइट्स किंवा सेपल्स पाच असतात पर्यंत तीन स्टाइल्स इच विथ अ बायफिड स्टिग्मा विच आर पेपिलोज ठीक आहे स्टिग्मा असतात ते बायफिड बायफिड असतात म्हणजे दोन लोब्स असतात ठीक आहे आणि तीन स्टाइल्स वरती असतात ठीक आहे सेल्स वन ओल्ड कॅप्सुल्स ऑफ टू टू थ्री वेलवेट कोकाय देन सीड्स अलॉन्ग टेस्टा Precious and albumin fleshy cotyledons and that. So male flowers just that the branch type madhe astat and basement la astat ekdam female flowers ekdam inflorescence asto ekdam teja top la astat theek hai then anthers and pollination anthers is mhanje opening of flower so male flowers open 2 to 3 days earlier than the female flowers so in the protandrous nature जेव्हा मेल फ्लॉवर अगोदर होत मीन्स एन्थेसिस जे मेल फ्लॉवर लवकर होतात त्या कंडिशनला आपण म्हणतो प्रोटेंटस बिफोर द स्टिग्मा सो एन्थर्स डेसेंस बिटवीन 10 AM टू 4 PM अँड पोलन रिमेन्स वायबल फॉर अ पीरियड ऑफ 10 to 12 hours सो स्टिग्मा बिकम्स अ स्टिग्मा कम्स आउट इन ऑल द हवर्स अँड टेक्स 1 to 3 days डेव्हलपमेंट अँड टू कम्प्लीट अटेन रिसेप्टिव्हिटी सो स्टिग्मा इज रिसेप्टिव्ह फॉर 2 to 3 days ठीक आहे त्यानंतर हायड्रेशन टेक्निक ह्यामध्ये सिम्पल आहे सेल्फिंग द इन्फ्लोरेसन्स इज बॅक बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लावर टू इन्शुअर सेल्फिंग इमॅस्क्युलेशन करण्यासाठी जेवढे काय मेल फ्लॉवर्स असतात जे इन्फ्लोरेसन्सच्या बेसला असतात सगळे सगळे काढून सिम्पली टाकले जातात सो मॅच्युअर फिमेल फ्लॉवर्स अँड कॅप्सुल्स फ्रॉम द इन्फ्लोरेसन्स द फिमेल फ्लॉवर्स ऑफ द सिलेक्टेड प्लांट विच हॅज टू बी क्रॉस्ड आर पॉलिनेटेड in the next day morning with the pollen from the desired male parent and back theek hai ekdam simple technique hai yamadhi emasculation ji je ke male flowers astat basement la astat tyamate basement la jevde kai male flower ahet total he remove kele jatat ani tyas paddhatine je kai shillak ralele je kai pollinate zalele je kai female flowers ahet te hi remove kele jatat ani fakt tithe जे काही इमॅच्युअर फिमेल फ्लॉवर्स आहेत तेवढेच फक्त ठेवले जातात बाकी सगळे रिमूव्ह केले जातात अशा पद्धतीने इमॅस्क्युलेशन केले जातं ठीक आहे आणि नंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला त्याचं पॉलिनेशनही केलं जातं ठीक आहे मेन ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यामध्ये हाय सीड यील्ड आहे हाय ऑइल कंटेज कंटेंट नियरली 50% ऑइल परसेंटेज ऑइल कंटेंट आहे यामध्ये त्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू नंतर रेझिस्टन्स टू पेस्ट अँड डिसीजेस पर्टिक्युलर जे काही पेस्ट आहेत त्यामध्ये कॅस्टर सेमिलुपर कॅस्टर कॅप्सुल बोरर जे काही डिसीज आहे त्यामध्ये रस्ट अल्टरनेटिव्ह लिप स्पॉट पाउडर मिल्ड्यू जे काही अचीवमेंट्स आहेत त्यामध्ये महत्वाच्या ज्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये अरुणा नंतर हायब्रिड्स मध्ये गौच 1 GCH 4 GCH 7 ठीक आहे ज्याचं इमेज क्वेश्चन जर एकंदरीत भेटली तर त्याचं करा ठीक आहे डिसेक्शन करा जे नेक्स्ट क्रॉप आहे ते आहे कॉटन फॅमिली मेलवेसी त्यामध्ये 4 कल्टिवेटेड स्पेसिस आहेत त्यामध्ये ज्या ओल्ड वर्ल्ड आणि न्यू वर्ल्ड ठीक आहे देशी आणि विदेशी देशीमध्ये गॉसिपियम आर्बोरियम गॉसिपियम हर्बेसियम जे की डिप्लॉइड स्पेसिस आहेत 26 नंबर आणि न्यू वर्ल्ड ज्या की टेट्राप्लॉइड स्पेसिस आहेत त्यामध्ये गॉसिपियम हिरसुटम 52 नंबर आणि बार्बाडेन्स जसं की बाबर आणि ज्याची की स्टेपल लेंथ चांगली आहे अशा आहे बॉटनिकल डिस्क्रिप्शन बघितलं तर जे काही कॉटन प्लांट आहे ठीक आहे हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे जो की ट्रॉपिकल वुडी श्रब रन एज अ एनुअल फील्ड क्रॉप इट ग्रोज इरेक्ट अप टू हाइट ऑफ 2 to 6 feet विथ मेनी ब्रांचेस स्पेशली इन अमेरिकन कॉटन इट इज डीप रूटेड विथ अ टॅप रूट सिस्टम stem are erect and bears two types of branches so the monopodium and vegetative branches
बिहेव एज अ मेन स्टेम एंड ऑल्सो प्रोड्यूस सिंपोडिया, दैट इज अ फ्रूटिंग बेंचेस. दोन प्रकारचे ब्रांचेस असतात त्यामध्ये काय, तर एक मोनोपोडियम दुसरी सिम्पोडिया असतात. जे मोनोपोडियम असतात त्या फ्लोटिंग असतात, म्हणजे ते कुठल्या प्रकारचं ब्रांचिंग असतात, कुठल्या प्रकारचं ते फ्लॉवरिंग आणि फ्लोटिंग होत नाही. आणि काही ब्रांचेस असतात सिम्पोडिया त्यामध्ये फक्त फ्लोटिंग होत असतं, ज्याला की फ्लोटिंग ब्रांचेस किंवा सिम्पोडिया असं म्हटलं जातं. सो लीव्स आर सिंपल, ब्रॉड, लार्ज और स्मॉल. प्लुमेज विंड एंड इन साइज सो एज टू फॉर्म स्वीट फाइव लोब्स. ठीक आहे, जे काही लिव्स असतात त्याचं मार्जिन बघितलं तर सिरेट टाइप मध्ये पण मोठे मोठे 3 to 5 लोब मध्ये असतात. ठीक आहे, सो लिप सरफेस मे बी हेरी और ग्लॅबरस. सो नेक्टरियस विंड, नेक्टरियस आर सोलिटरी ऑन द सिम्पोडिया ब्रांचेस अराइजिंग फ्रॉम द एक्स्ट्रा ऑक्सिलरी बड. सो दे आर पेडिसिलेट, जे काय फ्लॉवर्स असतात ते पेडिसिलेट असतात, सरराउंडेड अँड डीपली सिरेटेड. सो द कॅलिक्स इज स्मॉल कप शेप स्ट्रक्चर हॅविंग 5 लोब्स सेपल्स, दॅट इज विच आर इन गॅमोसेपलस कंडिशन. बेस म्हटलं ते अटॅच असतं. सो इट इज अ प्रेझेंट ऍट द बेस ऑफ कोरोला ट्यूब विथ द नेक्टरी ग्लँड इन साइड इट. सो द करोला इज हॅविंग 5 सेपल्स विथ अ ट्विस्टेड एस्टिवेशन. ठीक आहे, ट्विस्टेड म्हणजे काय, एक करोला असते त्याच्यामध्ये दुसरी, त्याच्यामध्ये पुन्हा तिसरी, त्यामध्ये चौथी, त्यामध्ये पाचवी, अशा ट्विस्टेड टोटल करोला प्रेझेंट असतात, त्याला ट्विस्टेड एस्टिवेशन असं म्हटलं जातं. सो पेटल्स मे बी व्हाइट, क्रीमी, येलो और पर्पल इन डिफरंट व्हरायटीज. स्पॉट इज प्रेझेंट ऑन पेटल विथ एक्सेप्शन ऑफ सम व्हरायटीज लाईक इन पर्टिक्युलर गॉसिपियम हिरसुटम. सो इट इज अ गॅमोसेपलस ऍट द बेस. सो एंड्रोशियम इज इपिपेटलस अँड कंपोज ऑफ 100 to 150 स्टामिन्स विच आर युनायटेड बाय देअर फिलामेंट्स इन टू अ थिक ट्यूब सराउंडेड बाय पर्टिक्युलर स्टाइल. नंबर ऑफ एंथर्स इज प्रेझेंट. सो द कंडिशन इज कॉल्ड मोनो डायल्पस. द एंथर्स आर डेव्हलप ऑन शॉर्ट फिलामेंट अँड आर किडनी शेप्ड पिस्टिल्स कन्सिस्ट ऑफ 3 to 5 कार्पेल्स इन द सिनकार्पस कंडिशन. पिस्टिल्स एकत्र अटॅच असतात, 3 to 5 नंबर मध्ये कार्पल्स असतात. सो ओल इज मल्टी सेल्युलर कंटेनिंग सेव्हरल ओल्स विथ एक्सिल प्लेसेंटेशन. सो द लॉन्ग स्टाइल एंड्स इन 3 to 5 स्टिग्मा लोब स्टिग्मा ऍट टिप ऑफ द स्टॅमिनल ट्यूब. फ्रूट कॉल्ड एज अ बॉल, जे काय फ्रूट असतं त्याला बॉल म्हटलं जातं. अँड इट डेसेंस कॅप्सूल विथ 3 to 5 लोकल्स. इच लोकल्स कन्सिस्ट 1 to 9 सीड्स. सीड्स आर ग्रेव्ही ग्रे, ब्राउनिश, ब्लॅक अँड बियर्स लिंट अँड फर्स. लिंट फायबर्स आर लॉंग अँड स्पायनेबल, वेर एज फर्स आर शॉर्ट अँड नॉन स्पायनेबल. जे काय लिंट असते, ठीक आहे, ते लिंट ही स्टेपल लेंथ चांगली असेल तर ते पूर्णपणे स्पाईन मध्ये ते गुंडाळले जाणार आहेत. आणि जे काय फज असतं एकदम शॉर्ट असतं त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्या लेंथचा. ठीक आहे, फ्लॉरिंग कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. सो ड्युरिंग फ्लॉरिंग यंग बर्ड रिमेन कवर्ड ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ द बर्ड. सो द फ्लॉवर्स ओपन ऍट डाऊन अँड क्लोज बिफोर द इव्हिनिंग ऑन द सेम डे. मॅक्झिमम फ्लॉवर्स इज ॲट 10 AM. सो द स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह ॲज सून ॲज द फ्लॉवर ओपन. जसं फ्लॉवर ओपन होईल तसं स्टिग्मा रिसेप्टिव्ह होते. सो पोलन शेड डायरेक्टली ऑन द स्टिग्मा अँड आर केपेबल ऑफ जर्मिनेशन इमिडिएटली. पोलन्स आर वायबल फॉर 12 hours. द ब्लूमिंग इज अफेक्टेड बाय द टेम्परेचर फ्लक्च्युएशन. फर्टिलायझेशन इज इफेक्टेड in 3 to 4 hours after the pollination. So natural cross pollination varies from 5 to 24% depending upon the wind direction and insect activity, and in extreme cases it is up to the 60%. So hybridization technique mainly emasculation. ekdum soppa emasculation la kay kela jata, 3/4 portion asko corolla cha to expose kela jato. Thik hai, and je kay anthers hai, immature anthers hai, te select kela jata. त्यासाठी दोन मेथड आहे इमेस्क्युलेशन साठी. त्यामध्ये रिमूव्हल ऑफ स्टॅम्युलर ट्यूब बाय टेकिंग सर्क्युलर कट ऍट द बेस अँड पिअर्सिंग द निडल थ्रू द स्टॅम्युलर ट्यूब. जे काय बेसला साईडून असं कट दिला जातो, नकाने नक वाढलेली असेल तर नकाने पण कट दिला जातो, किंवा बाय पर्टिक्युलर
निरल्लेपन तो दिला जातो. सो इट इज मेथड जनरली कट इज गिवन अराउंड द सिलेक्टेड बर्ड नियर द बेस ऑफ द कोरोला. कोरोलाच्या बेसला तो कट केला जातो आणि सिंपल जी कोरोला आणि आतमध्ये जेवढे पार्ट आहेत का तर नंबर ऑफ अँथर्स हे खूप जास्त असतात. ठीक आहे, त्यामुळे ते तसं पद्धतीने केलं जातं आणि सिंपल ते डायरेक्ट कोरोला ही बाजूला पकडून ती उपसून टाकली जाते. नकाने सिंपल केलं जातं. सो अँड ऍज अ रिझल्ट ऑफ सेपल सेल पेटर्न्स आर कम्प्लिटली रिमूव्ह बाय द फोर्से द स्टॅमिनल दस गेट्स एक्सपोज टू विच द then removed by giving an another circular cut at the base and piercing the needle through the staminal tube. Second, removal of anthers with the fine pointed forceps. So in this method, after the removal of sepals and petals as described above, the anthers are removed by with the forceps. So this is usually done at 5 a.m. on the previous day of the pollination or before 7:30 a.m. in the morning. Emasculated bird should be bagged and labeled properly. So due care should be taken that single anther or its part should not be remain inside in the emasculated bird. If necessary, confirms the length. Sometimes the emasculation is done by the thumb nail method and instead of the banging small piece of straw tubes are used. That straw tubes त्यामध्ये यूज केले जातात. नकाने generally emasculation हे यामध्ये केले जाते. ठीक आहे, त्यानंतर पॉलिनेशन जे नेक्स्ट डे ला केलं जातं किंवा सकाळी सकाळी इमेस्क्युलेशन केलं तरी ते केलं जातं. सो पॉलिनेशन इज युजली डन ऑन द फॉलोइंग डे बिटवीन द 9 to 10 AM. पोलन्स फ्रॉम प्रोटेक्टेड मेल पेरेंट्स आर कलेक्टेड इन पेट्री डिश अँड देन डस्टेड ओवर द स्टिग्मा ऑफ इमेस्क्युलेटेड फ्लॉवर्स बाय द ब्रश. समटाइम्स प्रोटेक्टेड मेल्स फ्लॉवर्स इज यूज फॉर द पॉलिनेशन विच इज डायरेक्टली टॅप ऑन द स्टिग्मा ऑफ द इमेस्क्युलेटेड बर्ड. डायरेक्ट बर्ड फ्लॉवर बर्ड हे डायरेक्ट त्या स्टिग्मा वरती टॅप केले जातात कट करून. Perforated butter paper bags, then it is covered on that particularly emasculated pollinated flower and it is properly labeled. जे का फ्लॉवर स्ट्रक्चर आहे जे बेसमेंटला आहे बेसमेंटला इथे कट केला जातो. डायरेक्ट बाजूने साइड गोलाकार असं कट केलं जातं आणि ते डायरेक्ट जे काही कोरोला आहे डायरेक्ट ते बाहेर उपसून काढलं जातं आणि त्यानंतर जे आतमध्ये पार्ट्स आहेत जे काही अँथर्स पूर्ण जास्त नंबर ठीक आहे. निश्चित जे काही लो स्टिग्मा असते टॉपला असते आणि अँथर्स हे बेसमेंटला बाजूला असतं बघा. ठीक आहे, जे काही मेन ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यामध्ये महत्वाचं जे काही जिनिंग पर्सेंटेज जास्त असावी पाहिजे. सो हाय कपास दॅट इज सीड कॉटन इल्ड विथ मोर जिनिंग पर्सेंटेज अँड लीड इनटेक्स वेट ऑफ कॉटन लीड. Then early maturity, then better plant type, then resistant to biotic stresses, photosucking test study resistant, bollworm study resistant, fusarium wilt, this is jay, fusarium venticulum wilt, seedling rot, bacterial blight, then resistant to protobiotic and biotic stress resistance, salt resistance, then low gossypol content edible oil with a minimum saturated fatty acids, then more cotton oil percentage, then quality lean fibers, that is more mean fiber length, that is MEL, then fitness, the diversity, fineness of cotton fiber, measuring micronears, then fiber strength, that is gram per tex, then spinning potential, that is higher spinning count, measuring per years, then achievements by the pure line selection method. There are Desi cotton in Portugal, Desi cotton, Guarani 22 aka 5 Pule, Dharmantari. Then in American cotton, there are Uri 1007, SRT 1, Bikaner Nirma. Then by the pedigree selection method, after the hybridization, in Purdue Deshi cotton, Y1, Namdev, Sapta, then AKA 8401, Fule 0794, Fule Anmol, Fule 505, JLA 0603. There are American cotton, particular 180R, Lakshmi, SRT 1, LRA 5166, JLH 168, Rajat Pule 688, Pule Yamuna, RHC 0717, in particular Egyptian cotton, there are Suvin Pule Rukmani, then particular commercial hybrids by emasculated, hand emasculated and pollination, there are H series, that is by H, Hirsutum, in particular Hirsutum cultivar. Okay. हिरस्टम चं हिरस्टम मध्ये जे काही हायब्रिड्स तयार केलेले आहेत त्यामध्ये H4, H6, H10, NHH44, PKV हायब्रिड 2, संपदा फुले 492, देन फुले तरंग, फुले अस्मिता, फुले शेतंबरी, देन फुले सुमन. नंतर हिरस्टम आणि बर्बाडेन्स ह्यामध्ये जे काय
हायब्रिड स्टार झालेले आहेत, त्यामध्ये वरलक्ष्मी, सावित्री, फुले क्रिएटेड, फुले धरा, देन फुले प्रभा, फुले चेतना आणि फुले माही, हर्बॅसियम आणि अर्बेरियम. ठीक आहे, अर्बोरियम, हर्बॅसियम आणि अर्बोरियम यामध्ये जी काय हायब्रिड्स आहेत त्यामध्ये BH7, BH9, PHA 446, जे काय CMS बेस्ड जे काय हायब्रिड्स आहेत त्यामध्ये जे काय हिरसुटम आणि हिरसुटम आहे त्यामधले जे काय PKV हायब्रिड 3, 4, 5 ही सिरीज आहे, त्यानं म्युटेशन थ्रू डेव्हलप केलेली MCV 5, 7, 10 आणि INDOR 2. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला जे काय फ्लॉवर्स आहेत ते डिसेक्ट आउट करायचे, त्यांची कार्डशीप कॉपी लावून ते मॅन्युअल मध्ये कम्प्लीट करायचे. तुमचं मॅन्युअल पण सायमल्टेनियसली तुम्ही कम्प्लीट करत राहा, तुम्हाला दिवाळीच्या नंतर मॅन्युअल तुमचं मागितलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात तुमचं जेवढा काय प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे टोटल कव्हर केलं जाईल. तुमचे पुढच्या आठवड्यात जवळपास 3 लेक्चर मी घेईन, 3 किंवा 4 लेक्चर होतील टोटल, तुमचा सिलेबस प्रॅक्टिकलचा हा पुढच्या आठवड्यात कव्हर होईल. ठीक आहे, काही क्वेश्चन ह्या टॉपिक वरती या प्रॅक्टिकल वरती असेल तर ते मला विचारा. ठीक आहे, व्हिडिओ सगळ्यांनी ऑफ केलेले, काही क्वेश्चन कोणाला?